नमस्कार, शोभा देशमुख किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला गुळ पापडी ट्रेडिशनल पदार्थ हा शिकवणार आहे, त्याची रेसिपी, त्याला लागणारे साहित्य। कढी, साधी कढी कापली ते मी वापरतो, ती साजूकतो। गुळ, जायफळ, खसखस हे भाजलेलं, थोडंसं मी बेसन घेतलं डाळीचं पीठ चवीसाठी, खोबरं, डिंक, जायफळ भरपूर प्रमाणात, आणि हे भरडे अगदी वेलदोडे यांचे मुद्दाम दाणे दाणे घेतले, त्याच्यात खूप छान लागतात ते। इलायची पावडर, एवढं साहित्य लागतं आणि त्याची कृती आपण करूया। ओके, हलकं आता मी खोबरं भाजून घेते या कढईमध्ये, थोडं जी कढई तुपाला भाजायला ठेवणार आहे त्याच्यामध्येच थोडंसं गरम करून घ्यायचं हे खोबरं, जास्त नाही भाजायचं, हलकंसं गरम करायचं, खुसखुशीत करायचं, जरा लालसर नाही भाजायचं, थोडं गरम करायचं आपल्याला। म्हणजे कढई तापायची ही गुलाबीसारखं खोबरं करायचं नाही, थोडंसं हलकंसं गरम करायचं, पांढरीपणा राहू द्यायचा, थोडस करायचं हलकस गरम झालं। आता हे खोबरं, खोबरं मी थोडं हलकस गरम करून घेतलंय, हे बघा हलकस आहे बदामी, थोडं खोबरं लालसर नाही केलेलं, थोडा चवीमध्ये फरक पडतो गरम खोबरं केलं तर। आता मी त्यात डिंक तळून घेणार आहे याच कढईमध्ये, कढई माझी गरमच आहे, याच्यामध्ये मी तूप टाकते। आणि हा डिंक तळून घेते त्याच्यामध्ये, बघा हा डिंक आहे माझा। डिंक तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता, डिंकानी चव छान येते, तो डिंक मध्ये मध्ये येतो त्या वडीमध्ये, तूप चांगलं तापू द्यायचं आणि हा डिंक त्याच्यामध्ये टाकायचा, ते छान फुलून जातो डिंक। पण हा डिंक टाकतो, फुलायला लागला थोडा थोडा, चांगला होऊ द्यायचा तो, चांगला त्याच्या हे होऊ द्या, छान फुलतो तो डिंक, जास्त वेळ नाही लागत। हे बघा आता फुलायला लागला आणि हा डिंक याच्यामध्ये टाकलाय, ज्यावेळेस तो फुलून येतो त्यावेळेस आपल्याला तो काढायचा आहे। हे मध्ये मध्ये आल्यानंतर वडीमध्ये खूप छान लागतो, हा छान भरपूर होऊ द्यायचा तो, काही करायची नाही, थोडी मंद आज पण करायची, एकदा थोडा मिडियम साईजचं ठेवायचं, कारण तुपाला पण वास लागायला नको। हे बघा असं छान फुलू द्यायचा तो शोधपर्यंत, घाई करायची नाही काढायची, तुटतुटपणा त्याचा सुरू आहे अजून, तो संपला की मग तो काढायचा। आता हा आपण आता डिंक तळून घेऊया। हे बघा आता आपला हा डिंक छान तळून झालेला आहे, गुलाबीसर छान लाह्या कुठू द्यायचे त्याच्या। आणि हा आता थोडा मी मिक्सरला लावते, मिक्सरला अगदी थोडासा जाडसर पाहिजे आपल्याला डिंक, आता हा मिक्सरला लावते मी। हा डिंक मी याच्यामध्ये काढते, हा माझा थोडा बारीक झाला यावेळेस, पण तुम्ही थोडा जाडसर काढला, जाडसर काढला तर अजून छान होईल, हा डिंकाचा चुरचुरपणा खुसखुशीतपणा छान येतो त्याच्यामध्ये, याच्यापेक्षाही थोडासा जाडसर हवा, माझा बारीक झाला आज थोडा। असं आपण आता हा डिंक काढून घेतलेला आहे, आता आपण कढी भाजायला घेऊया। एका वाटीला एक बाउल कणिक असेल तर एक वाटी तूप लागतं याला, आणि तेवढाच गूळ लागतो, हे सगळं समप्रमाणात घ्यावं लागतं, गूळ, कणिक आणि तूप, हे मेजरमेंट मात्र ते बरोबरच घ्यावं लागतं। पण त्याच्या चवीसाठी म्हणून मी थोडंसं डाळीचं पीठ टाकते, त्याच्यामध्ये हे तूप टाकते भाजायला, कणिक हे थोडं डाळीचं पीठ टाकते त्याच्यावर, असं कलसून घेते।
असं होते ते छान, त्याला एक प्रकारचा स्वाद लागतो त्या डाळीच्या पिठाचा, त्या वडीला खमंग थोडस घ्यायचं एक चमच्याभर आणि त्याच्यामध्येच मी आता कणिक टाकते. आता ही कणिक मात्र 10-15 मिनिटात, 10 मिनिमम तरी 15 मिनिटं आपल्याला मंद आचेवर भाजावी लागते, तूप टाकून, भरपूर तूप टाकून. असं सतत सतत मिडीयम आज करायची आणि त्याच्यावर आता ही भाजायची, छान गुलाबीसर होऊ द्यायची, फक काढायची. हे बघा तूप मात्र भरपूर लागतं, असं हे भाजावं लागतं आपल्याला. आता हे आपण छान भाजून घेऊया, छान सुगंध सुटेपर्यंत भाजावी लागते. जोपर्यंत तूप सुटत नाही तोपर्यंत बघा असा मस्त त्याची सुगंध सुटलेला आहे, रंग पण बदललेला आहे, याचा बदामी रंग झालेला आहे आणि भरपूर तूप सुटलेलं आहे, याला हलकी झालेली आहे. ज्यावेळेस हे हलकं होतं त्यावेळेस समजून द्यायचं की आपली ही कणिक बरोबर झालेली आहे, घाई करायची नाही, कणिक छान खमंग भाजून घ्यायची. ही आता आपली कणिक झालेली आहे. आता बघा सुंदर हे झालेलं आहे, सुगंध सुटलेला आहे, छान तेल तूप पण झालेलं आहे बघा. आता याच्यामध्ये मी हे टाकते, डिंक जो केलेला होता तो टाकते, खोबरं पण टाकते, याच्यामध्ये इलायची पावडर टाकते, गूळ सगळ्यात शेवटी टाकायचा, जाडसर इलायची घ्या त्याच्यामध्ये, खसखस भाजलेलं टाकते, जायफळ पावडर आहे भरपूर ती वापरायच्या मध्ये छान लागते. आणि आता मी गॅस बंद करते, हे मिसळून गॅस बंद करून मी याच्यामध्ये हा गूळ टाकणार आहे, माझा अगदी सॉफ्ट केलेला गूळ आहे हा, आता मी थोडं गार होऊ देते हे, आणि याच्यामध्ये आता मी हा गूळ टाकते. गॅस बंद केला बघा, खाली गॅस बंद आहे, गॅस बंद करून गूळ टाका, या गरम याच्यामध्येच तो गूळ विरघळून जातो, आपल्याला पाक करायचा नाही आणि त्याच्या लगेच वडाय थापायच्या. हे बघा आता याच्यामध्ये आपण गूळ मिसळूया. आता असं आपण आता हा छान आता याच्यामध्येच हा लगेच गूळ आपला मिसळून जातो, ते गरम आहे ना, गरम मध्ये छान होतो तो गूळ, तर आता थोडा गॅस बंद आहे, गॅस सुरू नाही आहे, गॅस बंद करून गूळ टाकायचा नेहमी, त्या गरम याच्यामध्ये तो गूळ विरघळून जातो आणि मग त्याच्या छान सुंदर वड्या पडतात. बघा आता ग्रीस करून याच्यावर आपण टाकूया, हे माझं तुपाचंच आहे. तूप लावून घेतलेला याच्यावरच मी वड्या थापते. त्याच्यामध्ये मी थोडं खोबरं टाकून घेते आणि त्याच्यावर मग वड्यांचं हे टाकते, म्हणजे दोन्हीकडनं छान खोबरं लागतं त्या वडीला, आणि हे थोडेसे काजू टाकून घेते मध्ये मध्ये तिकडे, दोन्हीकडनं मग आपल्याला दिसतं काजू वगैरे आणि छान वाटते ती वडी खायला. आता बघा हे माझं झालेलं आहे, छान झालेलं आहे, रंग पण खूप सुंदर आलेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये सगळं टाकते, ह्या वड्या लगेच कापाव्या लागतात, लगेच आवळून येतं हे, आणि खूप सोपी वडी आहे, खायला एकदम सुंदर वाटते आणि पौष्टिक आहे, मुलांना द्यायला पौष्टिक वडी आहे ही, तुम्ही जरूर करून बघा. सोपी आहे, ट्रॅडिशनल डिश आहे आपली, सगळीकडे बहुतेक बनवतातच ही डिश. यात आपण इकडे सेट करू, हे बघा आता आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडं मिरच्यावर हे फिरवते, यांनी थोडं प्लेन होतं ते, कोणती वाटी फिरवा तुम्ही, तुमच्याकडे जे असेल ते फिरवा, त्यांनी प्लेन होतं. आणि याच्यावर तुम्ही आता ड्रायफ्रुट्स वगैरे तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही करू शकता. आता मी इथे काजू घेतले, खोबरं घेतलेलं आहे, थोडं खोबरं टाकते. यावेळेला तूप थोडं जास्त लागतं,
पण खायला खूप सुंदर लागते. हे पण खोबरं टाकलं आणि हे काजू टाकते. तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा मध्ये मध्ये तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे टाकू शकता. लहान मुलांना आवडत नाही, टाकू नका. तुम्हाला नसेल टाकायचं डिंक, टाकू नका. तुमच्याकडे ज्या गोष्टी असतील, अगदी सोपी डिश आहे, प्रत्येक घरोघरी हे सामान असतं. काहीतरी गोड करायचं म्हणून 10 मिनिटात होऊन जातं. हे तुम्ही जरूर करून बघा लॉकडाऊनमध्ये मुलांना पौष्टिक खायला. काहीतरी गोड खावं असं वाटतं, बाहेर काही मिळत नाही, त्यास ही डिश अगदी छान आहे, पौष्टिक आहे. आता याच्या पण वड्या लगेच पाडाव्या लागतात. मग ते तुम्हाला वड्या ह्या लगेच पाडाव्या लागतात, कारण ते आवडून येत ना त्याच्यामुळे. हे बघा, लगेच तुम्हाला वडी करायला घ्यावी लागते त्याची, कारण ते तर पाण्याचा अंश अजिबात नाही, पाक केलेला नाही आहे, फक्त कणकेमध्ये गूळ मिसळला आहे. पण अगदी सॉफ्ट वडी होती ही, छान वेलोड्याचा सुगंध, जायफळ, डिंक, खोबरं, सगळे पौष्टिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. असे तुम्ही छान असं वड्या पडतात त्याच्या, अगदी सोपी वडी केव्हाही करू शकता. हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये केव्हाही खायला छान. वड्या पाडल्या बघा किती सुंदर वड्या पडतात. याला वेळ करू नका मात्र वडी पाडायला, पण लगेच तो गूळ आवळून येतो पाणी नसल्यामुळं. पाक आहे, पाक पण नाहीये, घट्ट होऊन जातो तो गूळ. ते बघा खुसखुशीत वडी, सुंदर नरम वडी तयार झाली. बघा तुमच्याकडे सगळ्यांना आवडेल, जरूर करून बघा ही माझी रेसिपी. बघा सुंदर वड्या पडलेल्या आहेत. बघा हे आपल्या छान आता मस्त अगदी गोड पापडी तयार झालेली आहे. गोड पापडीची वडी ही 15 दिवस टिकते. आणि एका बाऊलमध्ये, एका मोठ्या कपामध्ये जवळजवळ ह्या 30 वड्या झाल्या. ह्या 15 दिवस टिकतात. हे बघा, आणि इतकी सॉफ्ट आहे ही वडी, मी तुम्हाला दाखवते आता काढून. इतकी सॉफ्ट झालेली असते आणि सॉफ्टच राहते, अशी कडक नाही होत ही वडी, कारण तुपाचं प्रमाण आपण भरपूर घेतलेलं आहे. हे बघा अशी छान खुसखुशीत ही वडी राहते आणि खाताना सुद्धा सुंदर वाटते. याच्यात जाड इलायची टाका तुम्ही, दाणे दाणे इलायचीचे टाका आणि डिंक टाका थोडा क्रॅश करून. माझा आज बारीक झाला डिंक. बघा ही गोड पापडी छान झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर करून बघा. 15 दिवस टिकते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशाच नवीन नवीन रेसिपीज मी तुम्हाला दाखवणार आहे. पुन्हा भेटूया.